आज माणूस शिक्षणाने खूप मोठा झाला. वाढणाऱ्या ज्ञानाने माणसाला वस्तू वापरून झाली की टाकून द्यायची हेही शिकवलं. पण या टाकून दिलेल्या वस्तूपासून पुन्हा आपण काहीतरी उपयुक्त आणि चांगलं बनवू शकतो हे पाहायला त्याला वेळ कुठे? त्यानं झालं काय? भंगार वाढलं आणि समस्या निर्माण झाली. आता या भंगाराचं काय करायचं? पण म्हणतात ना, प्रत्येक समस्येला त्याचा उपाय हा असतोच. तसा त्या टाकाऊ भंगाराच्या समस्येवर उपाय शोधून काढला तो अहमदनगरमधील पढेगावच्या प्रमोद सुसरे या 28 वर्षीय तरुणाने. नमस्कार, मी द्रिशिका. नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे. स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तेव्हा चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. वडील वीटभट्टीवर कामाला, घरी एकरभर शेती आणि त्यावर चालणार कुटुंब. प्रमोद 10वीपर्यंत शिकला. अभ्यासात तो जेमतेमच हुशार होता. समोर ध्येय काहीच नव्हते, पण 10वीला चांगले मार्क मिळाले आणि सायन्सला प्रवेश मिळाला. 12वीला मार्क कमी मिळाले, पण नशिबाने सीईटीच्या मार्कांच्या जोरावर प्रमोदने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. पण त्यासाठी फी भरायला पैसे नव्हते. प्रमोदला डिप्लोमाला टाकलं गेलं. कुटुंबाला मदत होईल म्हणून तो शिकता शिकता पार्ट टाईम जॉब करू लागला. महिना 8000 रुपये पगार त्याला मिळत होता. त्यात फी आणि इतर खर्च भागून तो घरी देखील पैसे पाठवत होता. तिथे त्याच्या क्रिएटिव्ह आयडियाचा फायदा त्याच्या मॅनेजरला होत होता आणि प्रमोदला मिळत होता तो तुटपुंजा पगार. मनात खूप वेळा विचार आला की नोकरी सोडून व्यवसाय सुरू करावा, पण घर प्रमोदच्या पगारावर चालायचं, त्यामुळे तो हे धाडस करू शकत नव्हता. माणूस कशाचेही सोंग आणू शकतो, पण पैशाचा सोंग आणता येत नाही. शेवटी त्याने निर्णय घेतला नोकरी करत करत व्यवसाय करायचा. एके दिवशी कंपनीकडून त्याला चीनला जायची संधी मिळाली. चीनमध्ये त्याने पाहिले की तिथे लोक ड्रम आणि टायर वापरून अतिशय सुंदर फर्निचर बनवत आहेत. त्याने विचार केला, ते बनवू शकतात तर आपण का नाही? तो ज्या कारखान्यात काम करायचा तिथे अनेकदा ड्रम वगैरे तिथल्या रद्दीत जाताना बघायचा. किलोने घेतल्यास स्वस्तात मिळत असल्याने टायरपासून खुर्ची आणि टेबल तयार करायचं ठरलं. मग काय, प्रमोदने स्वस्त किमतीत काही टायर आणि ड्रम विकत घेतले आणि ड्रिल मशीनसह उर्वरित वस्तू सेकंड हँडच्या दुकानातून मिळवून काम सुरू केले. ऑफिसमधून आल्यावर दररोज 4 ते 5 तास फर्निचर बनवू लागला. 18 ऑक्टोबर 2018 रोजी त्याने एक दुकान भाड्याने घेतले आणि तिथे तो काम करू लागला. दिवसभर नोकरी आणि रात्रभर व्यवसाय असा त्याचा दिनक्रम सुरू होता. पहिल्या 3 महिन्यात फक्त 2 ऑर्डर मिळाल्या. त्यानंतर त्याला पुण्यातील एका कॅफेमध्ये म्युझिकल थीमवर फर्निचर करायची ऑर्डर मिळाली. नोकरी करत करत इतक्या कौशल्याने त्याने ती ऑर्डर पूर्ण केली की त्या फर्निचरची चर्चा सर्वत्र होऊ लागली. यानंतर त्याच्या ऑर्डर हळूहळू वाढत गेल्या. मार्केटमधून चांगला प्रतिसाद मिळू लागला. टायरसोबतच गाड्यांचे भंगारातील पार्ट तो फर्निचर बनवण्यासाठी वापरू लागला. टाकाऊपासून टिकाऊ आणि पर्यावरणपूरक वस्तू बनवू लागला. मुंबईतील एक मोठी ऑर्डर पूर्ण केल्यावर आपण एका ऑर्डरमधून आपल्याला जॉबमधून वर्षभरात मिळणाऱ्या पैशांइतके पैसे कमवू शकतो हे त्याच्या डोक्यात बसले आणि त्याने ऑक्टोबर 2019 जॉब सोडला. तो पूर्ण वेळ व्यवसायाला देण्यासाठी, 2 मुलंही कामावर ठेवली. करोना काळात जेव्हा ऑर्डर मिळत नव्हती तेव्हा त्याने सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीन आणि कोविड हॉस्पिटलसाठी बेड बनवण्याचे काम केले. 200 ते 300 बेड त्याने बनवले आणि विकलेसुद्धा. आज प्रमोद ड्रम, टायर, जुन्या गाड्यांचं भंगार यांपासून हॉटेल, रेस्टॉरंट, गार्डन यांच्यासाठी फर्निचर तयार करतो. त्याच्याकडे 14 कामगार कामाला आहेत. नोकरी सोडली तर घर कसं चालणार या विवंचनेपासून सुरू झालेला प्रमोदचा प्रवास आज महिन्याला 10 ते 15 ऑर्डरपर्यंत गेला आहे. एक ऑर्डर 50,000 ते 1,00,000 उत्पन्न देते. आत्तापर्यंत त्याने 20 हून अधिक हॉटेल्स आणि कॅफेसाठी फर्निचर बनवले आहे. पुणे, मुंबई, सातारा, नाशिक, सांगली इतकेच नव्हे तर चेन्नई, हैदराबाद, गुजरात, दिल्ली इथपर्यंत प्रमोदच्या ऑर्डर पोहोचल्या आहेत. मार्च 2021 साऊथ आफ्रिकेहून त्याला पहिली इंटरनॅशनल ऑर्डर मिळाली. तीही तितक्याच सचोटीने पूर्ण केली. आज अमेरिकेसारख्या देशात देखील तो आपला व्यवसाय पसरवण्याचे स्वप्न पाहत आहे, त्यासाठी प्रयत्न करत आहे. पुढच्या वर्षी टर्नओव्हर 2 कोटी होईल हे आत्मविश्वासाने सांगणारा प्रमोद आपल्याला हेच शिकवतो
की तुमच्याकडे जर कल्पना असेल आणि ती कल्पना सत्यात उतरवण्याचे कौशल्य, आत्मविश्वास आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची क्षमता असेल तर यश नक्कीच मिळणार. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.